ते बघ आली 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 काकू येते ते काकू येते बस 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 गम आहे हा दुरूनच घेन मी खाली खाली उतर खाली उतर तर सकाळी म्हटलं चिप्स करून घ्यावं कारण ऊन पण निघाली होती नागपूरला. एक दोनदा प्रयत्न केला पण पाऊसच सुरू होता त्यावेळेला त्यामुळे पॉसिबलच नाही झालं. तर वेळ पण होता आणि फ्री पण होती त्यामुळे म्हटलं करून घ्यावं. तर इथं चिप्स वाढवत आहोत आणि अन्वीची गडबड सुरू आहे मधामधात. मी करते श्रीकांत गेला असेल मला माहित नाही. भाऊ घरी वहिनी गेली होती. महिला मंडळीसाठी गाडी होती जास्त. महिला मंडळीत गेले ना. कसं आहे गाडी घोडी झाल्यानंतर व्यवस्था झाली तर महिला मंडळी चार्ज भेटून जाते. नाही जर आलं तर मग पुरुष मंडळी ऍडजस्ट करते. आपला हा कुठे गेला मुन्ना? आय चहा पित असे ते बघते का काकूला बोलवा त्याची सेवन आहे काही. चल जा येते ते रविता आहे बरं. चल ये तुला पाणी देतो ना. पाणी पाहिजे ना? पाणी पाहिजे ना? अशा नको जाऊ.
सो आज अर्ली मॉर्निंगच अजय नागपूरला जाण्यासाठी निघाला. हॉस्पिटलचं काहीतरी महत्त्वाचं काम आलं त्यामुळे त्याला जावं लागतं आहे. आणि आत्ता वाजलेलं आहे जवळपास 5:45 आणि 6:10 इथे बस पोहोचते जे डायरेक्ट पवनीमार्गे नागपूरला जातं. सो त्या बसने तो जातो आहे आज. इथे सकाळी सकाळीच आज छान सूर्यनारायणचं दर्शन झालं. आणि आज मी थोडंसं लवकरच उठले होते कारण अन्वी लवकर उठली, तिला लक्षात येऊन गेलं होतं की अजय कुठंतरी जातो आहे. सो त्यामुळे आज थोडंसं लवकर उठणं झालं. आम्ही चाललो आता बस स्टॉपला. घरापासून फार जवळच तिथं बस स्टॉप आहे जिथं बस थांबतात जे एसटी महामंडळच्या असतात त्या. सो इथून डायरेक्ट पवनीमार्गे नागपूरला ती बस जाते. डायरेक्ट जवळपास 6:10 बस असते तर ती 10:30 नागपूरला टच होतं. गाडी आली. पकडू ते दूध पितात. चल चला येऊ, भूक लागली त्यांना. बघ त्यांना भूक लागली बघ. चला ते ताई चालली आपल्या घरी बघ. मग येऊन ना ते असं चालला घरी. चला मारेल अजून शेडी मारेल. मारते 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 शेडी मारते ती शेडी मारते बघ तिची मम्मी मारते. नंतर येऊ आपण अजून.